तर आता आम्ही खाली खरं तर चौघे जण उतरलो आहेत, अजय, अजित आणि उत्तम. तर आता पाचवा जण खाली उतरतो तो म्हणजे लॉरेन्स. व्हॅलीमध्ये उतरणं हा एक खरोखर एक थरारक अनुभव आहे. नमस्कार मित्र, कोकणी रानमाणूसोबतच्या कोकणातल्या या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्र, कोकणातल्या दऱ्याखोऱ्यात फिरत असताना आणि कोकणातला समुद्र आणि कोकणातली नदी यांच्याशी नातं जोडणाऱ्या कोकणातल्या डोंगर दऱ्यात रानमाणूस फिरतो आहे. आज मी आहे आंबोली आणि चंदगड या तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या एका खूप सुंदर नदीने तयार केलेल्या एका अतिशय आश्चर्यकारक अशा धबधब्याकडे. होय, खरं तर आश्चर्यकारकच धबधबा आहे, कारण ही नदी तुम्हाला दिसते आहे. या नदीच्या क्षरण कार्यातून इथे एक खोल दरी तयार झाली आहे आणि हा दरीचा आकार आहे नांगरासारखा, आणि म्हणूनच याला म्हणतात आंबोलीचा नांगरतास धबधबा. आणि ह्या धबधब्याच्या खाली उतरण्याचा एक साहसी प्रयोग आज आम्ही करणार आहोत. आम्ही म्हणजे सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर आणि बाबल आलमेडा रेस्क्यू टीम यांच्यासोबत मी आज इथे आलो आहे आणि आज या धबधब्याच्या घडीमध्ये या खोल दरीमध्ये आज आम्ही उतरणार आहोत. तर मित्रो, आत्ता आपण एक वेगळी ॲक्टिव्हिटी करतो आहे आणि मी आत्ता आहे नांगरतास या अतिशय ॲडव्हेंचर अशा पॉईंटकडे. तुम्ही बघताय माझ्या खालून जो धबधबा वाहतो आहे, हा धबधबा एका खोल दरीत खाली कोसळतो आहे आणि याचा एकंदर जो आकार आहे हा नांगरासारखा तयार झाला आहे आणि त्यामुळे त्याला नांगरतासचा धबधबा म्हणतात. हा सिंधुदुर्गातला जी आमची ॲडव्हेंचर टीम आहे, ही सगळी ॲडव्हेंचर टीम हा ज्यांच्यासोबतचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि सिंधुदुर्ग ज्याला सह्याद्रीची एवढी मोठी रांग लाभली आहे, तर त्या सह्याद्रीच्या रांगेमध्ये आमचा हा प्रयत्न आहे की इथे काहीतरी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करावी आणि त्या अनुषंगाने आज आम्ही स्वतः एक्सपिरियन्स घेतो आहे तिथल्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजचा. आता आम्ही काय गोष्टी करणार आहोत आणि काय काय ॲक्टिव्हिटीज करणार आहोत याची माहिती आपल्याला कमलेश सर देतील. कमलेश सर नमस्कार. मी डॉक्टर कमलेश चव्हाण. आज या ठिकाणी नांगरतासमध्ये आम्ही आमच्या आपत्ती निवारण दल सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर टीम आंबोली आणि टीम बाबल आलमेडा अशा तीन टीमचं समन्वयाने इथे अभ्यास दौरा आज आयोजित केलेला आहे आणि ह्या अभ्यास दौऱ्यामध्ये आम्ही या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग, रॅपल डाऊन, एक केव्हिंग ॲक्टिव्हिटी, स्विमिंग ॲक्टिव्हिटी अशा तऱ्हेचा कम्प्लीट एक पॅकेज आम्ही आमच्यासाठी इथं अभ्यासासाठी आणलं आहे आणि यानंतर संध्याकाळच्या वेळामध्ये आपत्कालीन दलासाठी प्रात्यक्षिके, त्यानंतर फर्स्ट एड आणि बाकीच्या गोष्टी ज्या सगळ्या रेस्क्यू टीमसाठी आवश्यक आहेत त्या सगळ्या आम्ही आता या ठिकाणी संध्याकाळपर्यंत करणार आहोत. या आमच्यासोबत सगळ्यांनी जोडलं जा. थँक्यू, धन्यवाद. तर आत्ता कमलेश सरांनी ज्या पद्धतीने सांगितले की आपल्याला हा एक स्टडी इको टूर आहे किंवा स्टडी ॲडव्हेंचर टूर, यात आपण एक दोन चार ॲक्टिव्हिटीज करणार आहोत. सगळ्यात आधी आम्ही रोप लावून खाली या दरीत उतरतो आहे. हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि हा एक्सपिरियन्स लाईफ टाईम एक्सपिरियन्स असू शकतो, कारण याच्यात रिस्क पण आहे पण रिस्क जिथे आहे तिथेच ते खरी मजा असते. लेट्स गो. आपला रोप आहे तर आपण लवकरच मी आणि माझ्यासोबत काही ॲडव्हेंचर मंडळी जे ॲक्च्युअली ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणाहून, मनालीसारख्या भागातून जाऊन ट्रेनिंग घेऊन आलेले ॲडव्हेंचरचं, तर त्यांच्यासोबतचा एक वेगळा एक्सपिरियन्स सह्याद्रीतला आणि खास करून कोकणातला पहिलाच एक्सपिरियन्स. खाली लांब पायात अंतर, पायात अंतर जा जा बरोबर जा खाली चल बघा तू चल तू बाय. We'll be right back.
करता धबधब्यावरती आम्ही रॅपलिंग करतो आणि जवळपास 50 फूटपेक्षा ही मी खाली रॅपल करत आलो आहे. अप्रतिमाचं दृश्य आहे नांगरकास धबधब्याचं. आता आम्ही खाली खरं तर चौघेजण उतरलो आहे, अजय, अजित आणि उत्तम. तर आता पाचवा जण खाली उतरतो तो म्हणजे लॉरेन्स. व्हॅलीमध्ये उतरणं हा एक खरोखर एक थरारक अनुभव आहे. तर अशा प्रकारे लॉरेन्स पण खाली आला आहे. तर आता आम्ही 5 जण आहोत आणि या व्हॅलीमधून आता आम्ही या नदीच्या प्रवाहातून पुढे जाणार आहोत. फायनली एक एक करून 5 जण उतरलो खाली. सेफ्टी मेजरमेंट्स घेऊन हा आम्ही आजचा प्रयोग करतो आहोत. आणि ही जी दरी आहे ही खूप खोल तितकीच आहे आणि परत लांब पण आहे. तर या दरीतून ही जी नदी जाते आहे या नदीच्या अक्रॉस आम्ही कॅनोईंग करत इथून पुढे आम्ही जाणार आहोत. तर पुन्हा एक वेगळा ट्रेल. तर या एकाच ट्रेलमध्ये आपण रॅपलिंग पण अनुभवतो आहोत आणि त्याच्यासोबतच केव्हिंग किंवा कॅनोईंग अनुभवतो आहोत रिव्हरच्या अक्रॉस. या नदीच्या अक्रॉस आपण चालत चालत जाणार आहोत. ही नदी असे दोन खडकांच्या मध्ये जी दरी झालेली आहे कॅनॉलसारखं तयार झालं आहे त्याच्यामधून जातो आणि हे सगळं नॅचरल फॉर्म आहे. आणि या खडकाळपट्ट्यामध्ये ज्या भेगा पडलेल्या आहेत त्या भेगांमुळे ही अशी दरी तयार झालेली आहे. तर या अशा कोकणातल्या भूगर्भशास्त्रीय देखणेपणाचं एक सुंदर उदाहरण आहे आणि तो म्हणजे हा नांगरताचा धबधबा. या धबधब्याला आपण नेहमी वरून बघत असतो, कधी या धबधब्यात खाली उतरलं नव्हतं, पण फर्स्ट टाइम या धबधब्यात खाली उतरून आता आम्ही चालत या कॅनॉनमधून जातो आहोत. त्यामुळे नांगरताचा ॲक्च्युअली जो नांगर शेपवाला जो धबधबा आहे त्यातून चालण्याचा हा एक स्वर्गीय अनुभव आहे तो तुम्ही आत्ता आमच्यासोबत अनुभवू शकता.
भारी एक्सपिरियन्स आहे, मजा येते आहे, पण त्याचबरोबर सेफ्टी असल्यामुळे कोणतीही भीती वाटत नाही आहे. सगळ्यांकडे एक रोप आहे आणि त्यामुळे आम्ही हा सगळा भाग क्रॉस करू शकतो. आता मात्र एकदम डीप आहे आणि हा एकदम इथून एकदम खतरनाक रोड सुरू होतो. थोडासा अवघड आहे पण बघू आपण क्रॉस करू. तर मित्रो आता आम्ही एका खूप इम्पॉर्टंट पॉईंटला पोहोचलो आहे. आतापर्यंत आम्ही व्हॅली क्रॉस करत आलो, नदी क्रॉस केली, इतकं पाणी होतं, पण आता आम्ही एक वॉटरफॉलमधून खाली उतरतो आहे आणि समोर दिसतं आहे ते एक खूप खोल असा डोहा दिसतो आहे. एक वॉटर बॉडी आहे जी खूप खोल आहे, तर त्यामुळे आता लॉरेन्स पुढे जाऊन लीड करणार आहे आणि तो आत्ता इथून सरळ चालत त्या एंडपर्यंत जाईल. तिथे जे थांबले आहेत आमचे पुढचे सहकारी आणि तिथून तो रोप जो आहे आम्हाला सगळ्यांना टायटन केलेला आहे, त्यामुळे तो लीड केल्यामुळे आम्ही सेफली पुढे जाऊ शकतो आहे. तर तो आता लाईफ जॅकेट लावून लॉरेन्स चालला आहे पुढे. तर लॉरेन्स तर पुढे गेला आहे, त्यामुळे आम्ही सेफली एक एक जण आता पुढे जाणार आहोत आणि पाण्यात उतरणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो जातो त्याच्या एक्सपिरियन्सवरती आम्ही ती पुढे जात असतो. तर आता माझी बारी आहे. तर मित्रो फायनली आम्ही हा सगळा ट्रेक आणि आजची जी ॲडव्हेंचरस टूर होती ती कम्प्लीट केली. ह्या ओव्हरऑल टूरचा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त होता. आम्ही या वरच्या पॉईंटवरून व्हॅलीवरून खाली उतरलो नांगरताच्या धबधब्यात. नांगरताचा धबधबा हा सहजासहजी खाली उतरण्याची गोष्ट नाही आहे, खूप जबरदस्त डेअरिंगची गोष्ट आहे आणि ती आम्ही सगळ्यांनी केली आणि ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांच्या सोबतीने मला करायला मिळालं. सिंधुदुर्गातलं ॲडव्हेंचर टुरिझम म्हणा किंवा सिंधुदुर्गातलं रेस्क्यू ऑपरेशन्स याची ही टीम आहे. ही सगळी टीम खूप जबरदस्त काम करते आणि या टीमला आपण खरोखर सपोर्ट करायला पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी मला सेफली खाली उतरलं, त्यानंतर आम्ही ट्रेल करून फायनली आम्ही हा वॉटरफॉल जिथे एंड होतो तिथे आलो आहे. पूर्ण हा एक केविंगचं ऑपरेशन होतं आणि ते आम्ही सक्सेसफुली कम्प्लीट केलं. हा त्यांच्यासाठी ट्रेनिंगचा भाग असेल, पण माझ्यासाठी एक खूप मोठी ॲडव्हेंचरस गोष्ट होती आणि एक अविस्मरणीय अनुभव होता. तर तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. ठिकाणी नांगरतास वॉटरफॉलमध्ये आम्ही टीम सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर, टीम अंबोली रेस्क्यू आणि टीम बावला आलमेडा या ठिकाणी तिन्ही आपत्कालीन निवारण क्षेत्रातल्या जिल्ह्यातल्या अग्रेसर टीमचा अभ्यास कार्यक्रम आज घेतला होता. यामध्ये नांगरतास वॉटरफॉलवर रॅपलिंग, त्यानंतर व्हॅली क्रॉसिंग, शिवाय इथे सुंदर केव्हिंग आहेत आणि स्विमिंग अशा चार ॲक्टिव्हिटी आम्ही या ठिकाणी अभ्यास म्हणून घेतल्या होते. कोकणी रानमाणूस प्रसाद आमच्याकडे आज आलेत आणि आमचा या ठिकाणी जे काय आम्ही अभ्यास दौरा किंवा बाकी काय करतो त्याच्यासाठी आम्हाला अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन आणि आमची साथ देण्यासाठी आज आलेत. मी आपला सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच टीम. हर हर.